हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडवा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. नववर्षानिमित्त आज जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथ संचलन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशवराव हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पथ संचलनाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशवराव हेडगेवार यांची जयंती देखील याच दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पथ संचलन हे जामनेर येथील श्रीराम मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. जामनेर शहरातील गांधी चौक, नगर परिषद चौक, जामनेरपुरा मार्ग काढून श्रीराम मंदिर येथे सांगता करण्यात आली. पथ संचलनाला जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन, डॉक्टर आर के पाटील, किशोर झांबरे साहेब, डॉक्टर भोंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथ संचलनावेळी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला दिसून येत होता. महामंगले पुण्यभूमे त्वदर्शनम्.
अजयाच विश्वस्य देवी च शक्तिम् श्रीलं जगते नमः ब्रह्मवे तंजय वैकंठका कीर्ण मार्गम् स्वयं श्रीकृतं संहारे समुत्कार चलित्रेयसैकमुत्रम् परम साधनं नाम वीरवतम् तदन्तस्फुरत्वक्षया देयनिष्ठा धर्मस्य संरक्षणम्